नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण वर्ष दोन वर्ष टिकणारं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे असं रसरशीत लोणचं बनवण्यासाठी आज आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा विकतचा मसाला न वापरता अगदी बेसिक घरातलेच मसाले वापरणार आहोत. लोणच्याला बुरशी लागू नये किंवा ते कालांतराने काळपट पडू नये यासाठी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी 1 किलो या प्रमाणामध्ये कैरी घेतलेली आहे. लोणच्यासाठी कैरी निवडताना अशी हिरवट आणि कडक अशी कैरी निवडायची. लोणच्याला कैरी निवडताना ती परिपक्व असावी, म्हणजे कैरीमध्ये कोय किंवा बाट तयार झालेला असावा, अशी कैरी आपण लोणच्यासाठी निवडायची, म्हणजे लोणचं खूप काळ व्यवस्थित टिकतं. कच्ची कैरी इथे घ्यायची नाही, म्हणजे कोवळी कैरी इथं लोणच्याला आपण वापरणार नाहीत. तर ही बाजारातून कैरी आणल्यानंतर तास दोन तास आपण याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, म्हणजे कैरीवर जो चीक वगैरे घाण असते ती निघून जाते. 2 तासांनी नंतर मग याला चांगलं कपड्याने पुसून घ्यायचं. आंब्यावरती किंवा आपण चाकू जो घेणार असतो कट करायला आंबे, त्याच्यावरती पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे, म्हणजे लोणचं बराच वेळ व्यवस्थित टिकतं. आता आपण कैरी कट करून घेऊयात. तर प्रथम टोकाकडचा भाग कट करून घ्यायचा, नंतर कैरीचे 2 तुकडे करून घ्यायचे. कैरीमध्ये जी कोय असते ती काढून घ्यायची, नाहीतर ते लोणच्यामध्ये कडवट लागू शकतं, त्यामुळे संपूर्ण कोयीचा भाग काढून घ्यायचा आणि हव्या त्या आकारामध्ये कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे. मी शक्यतो लहान लहान फोडीच करते, म्हणजे लोणचं खूप वाया जात नाही, कारण खूप मोठ्या फोडी केल्या तर त्या खाल्ल्या जात नाहीत आणि पटकन मुरल्यासुद्धा जात नाहीत. त्यामुळे मी अशा खूप लहान नाही आणि खूप मोठ्यासुद्धा नाही अशा मीडियम आकाराच्या ह्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. बघा अशा याप्रमाणे या मी फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता संपूर्ण कैरीच्या फोडीसुद्धा मी अशाच प्रकारे करून घेते. तर हे पहा, मी याप्रमाणे ह्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे. तर पोहे खायच्या चमच्याने साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ घातलं, 1/2 चमचा इतकी हळद घातली आणि हे हाताने चांगलं कैरीला चोळून चोळून लावून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूंनी कैरीला हे हळद मीठ लावून घ्यायचं. हे हळद मीठ लावलेलं कैरी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतली. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला 7 ते 8 तास किंवा रात्रभरासाठी मी या यशच ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, कैरीला खूप असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता ह्या फोडी आपल्याला गाळून घ्यायच्या, म्हणजे इथं मी एका भांड्यावर चाळण ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व कैरी काढून घेतलेली आहे, म्हणजे संपूर्ण पाणी कैरीमध्ये निथळून जाईल. फोड थोडीशी सॉफ्ट अशी झालेली आहे, संपूर्ण पाणी निथळून द्यायचं. 10 मिनटं ह्या चाळणीवर अशाच ठेवायच्या. 10 मिनटांनी एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर कैरी संपूर्णतः अशी अंथरून घ्यायची आणि पंख्याखाली 1 ते 4 तास किंवा उन्हात जर सुकवणार असाल तर 1 ते 2 तास इतपत ह्या कैऱ्या आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत. आणि जे हळद मिठाचं पाणी असते ना ते आपल्याला वापरायचं नाही, हे फेकून द्यायचं आहे. तर 1 किलो कैरीसाठी इथं मी 300 ग्रॅम इतकं तेल घेतलेलं आहे. रोजच्या वापरातलंच हे तेल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा इथं वापरू शकताय. आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून पुन्हा हे थंड करून घ्यायचं आहे. आता इथं आपण मसाल्यांची तयारी करूया. तर गॅसवर इथं मी कढई मीडियम गरम करून घेतलेली आहे. गॅस कमी करायचा आणि नंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर साधारण 1 किलो कैरीसाठी 100 ग्रॅम इतकं मी मीठ घेतलेलं आहे. मीठ आपल्याला 2 मिनटं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. ही स्टेप केल्याने काय होतं, मिठामध्ये जर थोडं फार मॉइश्चर असेल तर तो निघून जातो आणि लोणचं आपलं बराच वेळ व्यवस्थित टिकतं आणि मीठ हे आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे मीठ आपण इथं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. मीठ परतून झालं की याला काढून पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. आता इथं 100 ग्रॅम इतकी मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. ही अशी मोहरीची डाळ कोणत्याही किराणा मालक दुकानामध्ये आरामात भेटून जाते.
याला सुद्धा आपल्याला एक 2 मिनटं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्येही काही मॉइश्चर असेल तर तो निघून जातो आणि लोणचं टिकायला मदत होते. मोहरीची डाळ का वापरायची, तर मोहरीची जी साल असते ती थोडीशी कडवट असते, त्यामुळे मोहरीची डाळ वापरली तर लोणचं खूप असं कडवट होत नाही, त्यामुळे आपण मोहरीची डाळ वापरतो, मोहरी वापरत नाही. आता ही मोहरीची डाळसुद्धा परतून झालेली आहे, यालासुद्धा पूर्णतः थंड करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी 10 ग्रॅम बडीशेप, 10 ग्रॅम धणे, 1/2 चमचा मोहरी, 10 ते 15 लवंगा, 10 ते 15 मिरी, 8 ते 9 वेलदोडे, आणि इथं मी काळा हिंग 1 चमच्यावर घेतलेला आहे, तो असा थोडासा कुटून घेतलेला आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चमचावर हळद घातली, खूप जास्त हळद नाही घालायची, 1-2 चमचे लाल तिखट घातलं आणि 1-2 चमचे बेडगी मिरची पावडर घातली. म्हणजे 15 ग्रॅम इथं मी लाल मिरची पावडर आणि 15 ग्रॅम इथं मी बेडगी मिरची रंगासाठी घातलेली आहे. याला मिक्सरवरून हलकंसं रवाळ असं दळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अगदी छान असा आपला घरच्या घरी हा लोणचं मसाला तयार झालेला आहे. खूप छान सुगंध यायला लागलेला आहे आणि अगदी विकतचा जसा मसाला असतो ना, अगदी तसाच हा मसाला तयार झालेला आहे. आता लोणचं मिक्स करण्यासाठी इथं ताटामध्ये मी थंड झालेली मोहरीची डाळ, मीठ आणि आपण जो तयार करून घेतलेला आहे तो संपूर्ण लोणचे मसाला काढून घेतलेला आहे, याला चांगलं मिक्स करायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि हा मसाला चांगला एकजीव झाला की यामध्ये आपण जे गरम करून तेल घेतलेलं आहे ते अगदी कोमट झालेलं आहे, पूर्ण थंड नाही झालं तर हलकंसं कोमट आहे, ते घातलं म्हणजे याच्यामध्ये मसाले अगदी व्यवस्थित असे शिजले जातील. तेल घातल्यानंतर मसाले त्या तेलामध्ये चांगले मिक्स करायचे आणि पाहू शकताय रंग काय सुरेख आलेला आहे, किती छान हा खार तयार झालेला आहे. पाहू शकता अगदी विकतचं लोणच्याला खार असतो ना, अगदी त्याचप्रमाणे हा खार तयार झालेला आहे. आता हा खार आपल्याला 1/2 तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे. 1/2 तासांनी याच्यामध्ये आपल्याला ज्या आंब्याच्या फोडी आपण सुकवायला ठेवल्या होत्या त्या मी 1-4 तास पंख्याखाली सुकवून घेतलेल्या आहे, याच्यामध्ये घातल्या आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकताय काय मस्त हे लोणचं दिसतंय, विकतचं जसं लोणचं असतं ना अगदी त्याचप्रमाणे हे लोणचं तयार झालेलं आहे. याला चवसुद्धा खूप मस्त येते आणि रंग पाहू शकताय काय भारी झालेला आहे. याला स्टोअर कसं करायचं, तर काचेची बरणी घ्या किंवा प्लास्टिकची बरणी घ्या, ती स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये तासभर सुकवून घ्यायची, नंतर यामध्ये लोणचं भरून ठेवायचं, मस्त लोणचं तयार होतं. एकदा या पद्धतीने अवश्य ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.